पे राज करेगा, हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा। पार्टी के लोग जो मोदी मोदी का नारा लगा रहे थे, वो भी YouTube के ऊपर जाए और देखे कि इम्तियाज जलील जब लड़ रहा था अपने मराठवाड़ा के विकास के लिए, तो इनके खासदार और इनके नेते वहां पर सिर्फ टेबल बजा रहे थे मोदी 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 करके। तो वही काम तुम करते रहिएगा, मेरी लड़ाई मराठवाड़ा के विकास के लिए जारी रहेगी। बीजेपी की कई सारी महिलाओं ने आपका घेराव भी करने की कोशिश की, यही तो खास बात है ना, उसके अंदर महिलाओं आगे कर रहे थे। मैं सोचा कि कोई आए होंगे उसके अंदर मर्द, तो कोई भी नहीं आया। कार्यक्रम क्या रेलवे थंबोली जाना का कारण तुम्ही म्हणताय तुम्ही काय बोलता तुम्ही म्हणजे मी माला फोन आला होता की आमचे कार्यकर्ता फोटो वाले घेऊन गेलेले। अरे आखिर आम्ही आम्हाला नाही मिळाले तर आम्ही निघू ना आगे, पुढे आमची तयारी आहे। Thank you.
आज भारत के यशस्वी पंतप्रधान व हमारे नेता नरेंद्र मोदी साहब के आशीर्वाद से उनके माध्यम से आज मराठवाड़ा में छत्रपति संभाजी नगर में पहली बार वंदे मातरम ये ट्रेन चालू हो रही है, उसका स्वागत करने के लिए आज हम सब इकट्ठा हुए हैं। उसके साथ ही साथ हम रेलवे मंत्री दानवे साहब, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड़ साहब और अतुल सावे साहब का भी हम विशेष रूप से यहाँ अभिनंदन करते हैं। और महाराष्ट्र के नेता हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब का भी अभिनंदन करने स्वागत करने के लिए आज हम इकट्ठा हुए हैं। मैं आपके माध्यम से मोदी साहब और तमाम नेताओं का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ और इनका यहाँ हम स्वागत करने के लिए हम इकट्ठा हुए हैं। ये भी आ रहा है कि अमन की तरफ से उसका विरोध किया जा रहा है कि आधार रिक्शा के लिए नाम इन्विटेशन में शामिल हो गए। ये देखिए, नाम है या नहीं, अगर जो आदमी जो लोक प्रतिनिधि विकास चाहता है, जहाँ विकास हो रहा है वहाँ बिन बिन झिझक के वो जाता है। अगर इम्तियाज जलील इन्होंने कभी भी विकास का काम इस शहर में किया नहीं, झगड़े लगाने का काम किया है, ऐसे जलील को हम क्या बोल सकते हैं। ये बोलते कि बहुत बड़े बड़े बातें मीडिया में करते हैं बट विकास के नाम से कुछ नहीं करते, विकास हो रहा है तो उसके पीछे आते हैं, ऐसे हमारे इम्तियाज जलील है, इनके बारे में मैं कुछ नहीं बोलना चाहता Yeah, I'm going to go to the hospital.
एक मिनट कम्युनिकेशन झालेलं नाही अजून तसं. अरे भाई कम्युनिकेशन नाही हुआ और
रुक जाओ यही रुक जाओ कम्युनिकेशन होती है धन्यवाद क्या नागरिक और मध्य देश के जो मुख्यमंत्री यहां पर इस उद्घाटन प्रोग्राम में शामिल हुए तो हम पे प्रेशर डाला गया कि हम मोदी मोदी के नारे लगाएं जबकि बीजेपी हम एक बार बता देना चाहते हैं कि अंधभक्त तुम हो सकते हैं अंधभक्त हम नहीं है अंधभक्त भारत की पार्टी के अंदर है हमारे से क्या परहेज है आपको तुम बीजेपी के कार्यकर्ता हमसे क्यों परहेज ये तुझा भाव क्यों इसका मतलब तुम जातिवाद कर रहे हैं हमारे साथ इसलिए पुलिस को आगे कर रहे हैं जातिवाद है ये दलित मुस्लिम क्या कर रही है सरकार धीरे धीरे रुको तो भाई तुम संघर्ष करो जल्दी से तुम संघर्ष करो के अंदर है हमारे से क्या परहेज है आपको तुम बीजेपी के कार्यकर्ता हमसे क्यों परहेज ये तुझा भाव क्यों इसका मतलब तुम जातिवाद कर रहे हैं हमारे साथ इसलिए पुलिस को आगे कर रहे हैं जातिवाद है ये दलित मुस्लिम क्या कर रही है सरकार क्या इस गर्मी में वातावरण खराब नहीं चार लोग ना तुम्हें पकड़ नसतं त्यांचे किती लोक बसलेत ना तुम्ही त्यांना पण शांत केलं असतं आम्ही ओपनिंगला आलो ड्रिंक्स आम्हाला काले पट्टे होते काढले काढून मोदी सरकार बैठक बर्दाश्त करेंगे नहीं अंध भक्तो अगर तुम्हारे को मोदी मोदी करना है तो तुम करो हम हिंदुस्तान जिंदाबाद देखिए आज हमारे शहर में खासदार इम्तियाज जलील साहब की कोशिशों से वंदे भारत ट्रेन की लॉन्चिंग हुई है और जालना से निकलकर औरंगाबाद आ रही है हम उसके उद्घाटन समारोह में यहाँ पर शांतिपूर्ण तरीके से अपने खासदार साहब के साथ आए थे लेकिन अंधभक्त जो इस वक्त देश में अन्याय के काम कर रहे हैं वो कह रहे थे कि हम भी उनकी तरह मोदी मोदी के नारे लगाएं तो अंधभक्तों ये नारा तुम लगा सकते हैं हम हिंदुस्तान जिंदाबाद गांधी जी जिंदाबाद का नारा लगा सकते हैं बाबा साहब अंबेडकर जिंदाबाद का नारा लगा सकते हैं हमने उनके नारों में नारे नहीं मिलाए इसके बाद पुलिस प्रशासन ने
مجلس اتحاد المسلمین کے کارے کرتاؤں کو دوسرا روٹ دے کر دوسری طرف سے آگے جانے کی اجازت دی ہے. ابھی ہم لوگ باہر گیٹ پر بیٹھے ہیں, ریلوے پولیس کے ہائر اتھارٹیز یہاں پر آ رہے ہیں اور وہیں بی جے پی کے کارے کرتا اندر مودی مودی کے نعرے لگا رہے ہیں. ان کو اس بات سمجھنے کی ضرورت ہے کہ بھیا مودی کی نہیں, بھارت کو بچاؤ پہلے, بعد میں سب کچھ بچے گا. دیکھیے آج صبح میں تقریباً 11 بجے کے درمیان میں ہم لوگ خادر امتیاز جلیل صاحب کے ساتھ اور اورنگ آباد ریلوے اسٹیشن کے اوپر آئے تھے. اس لیے آئے تھے کیونکہ وندے بھارت جو ٹرین کا لانچ آج کیا گیا ہے, جو جالنا سے نکل کر ممبئی کی طرف جا رہے ہیں, وہ اورنگ آباد میں رکنے والی تھی. میں اور ہماری پوری ٹیم خادر صاحب کے ساتھ میں ٹرین کو دیکھنے کے لیے آئے تھے, اس ٹرین کو دیکھنے کے لیے آئے تھے جو ہمارے ٹیکس کے پیسے سے بنائی گئی ہے اور آج اس کا جو ہے تو لوکارپن تھا. وہ ٹرین دیکھنے کے لیے بی جے پی کے لوگ آ سکتے ہیں, شیو سینا کے لوگ آ سکتے ہیں, مگر کیا بات ہے کہ اورنگ آباد کے رہواسی نہیں آ سکتے یا ایم آئی ایم کے کاریکرتا نہیں آ سکتے, جبکہ اس ٹرین کو بننے میں اور اس ٹرین کے یہاں پر لانچ ہونے میں اگر کسی کا سب سے زیادہ یوگدان ہے تو وہ خادر امتیاز جلیل صاحب ہے, جن کی کوششوں سے یہ ٹرین کی شروعات ہوئی ہے. اور ہم کو اور ان کو ٹرین دیکھنے سے روکا گیا ہے. بی جے پی کے تمام جو ہے تو کاریکرتا اندر موجود ہے, جو ہے تو وہاں پہ تالیاں بجا کے مودی مودی کے نعرے لگا رہے. 400 روپے کی جو گیس ہوا کرتی تھی آج 1200 کی ہو گئی, ان کے لیے آپ نعرے لگا رہے, مگر ہم کو وہاں پر کھڑے میں رہنے دے رہے. یہ پولیس کی جو ہے تو ناانصافی ہے. میں پولیس کو بھی اپنا ویرودھ درج کروانا چاہتا ہوں کہ بی جے پی کے لوگ اندر جا سکتے, ایم آئی ایم کے لوگ اندر نہیں جا سکتے. اتنا کیا ہم سے پرہیز ہے, اتنا کیا ہم سے تکلیف ہے. یہ کہیں نہ کہیں آپ کا ڈر ہے کہ آپ ہم کو اندر جانے سے روک رہے ہیں. ہم یہاں پر ابھی شانتی پورن طریقے سے بیٹھے ہیں, یہاں سے اندر جائیں گے. جو ٹرین کا ہمارے ڈرائیور ہے جن کو ہم لوگ ستکار کرنا چاہ رہے ہیں, کیونکہ یہ ٹرین مودی جی نہیں چلا رہے, یہ ٹرین جو ہے تو وہ ڈرائیور چلا رہا ہے جو ٹرین کنٹرول کر رہا ہے, تو اس کا ستکار کرنے کے لیے ہم لوگ ابھی یہاں پر رکے ہیں. شاسن سے پرشاسن سے ہماری گزارش ہے کہ ہم کو اندر جانے دیا جائے. ہم صرف ٹرین ماسٹر سے ملیں گے, ان کا ستکار کریں گے, واپس شانتی پورن طریقے سے نکل جائیں گے. اگر آپ نے روکا تو یہ آندولن اور تیور ہوگا. आज कशा सा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी ने देशाचा कार्यक्रम ना बनवता हे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम मोबाईलला म्हणजे सगळ्यांना वगळण्यात आलेला आहे. आता माझ्या सोबत शिवसेनेचे दोन नेते आहे, तेही त्याचं समर्थन केलेलं आहे की नाही हे रेल्वेने जे केलेले आहे अरे हे चुकीचं आहे. थोडं नीचे लो ना सुदर्शन, बूम लो नीचे, माईक नीचे लो ना थोडं. अरे सुदर्शन नीचे लो ना यार थोडं. निषेध दर्शवण्यासाठी आम्ही आलो होतो. सुदर्शन निचलो थोडं. आम्हाला रात्री हे सांगण्यात आलं होतं की या ट्रेन जे चालवणारे जे आहे ते फुलंब्रीची एक मुलगी आहे. म्हणजे आमच्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की वंदे भारत ट्रेन चालवणारी जे पहिली ट्रेन जे आहे ती चालवणारी म्हणजे ती एक फुलंब्रीची आमची एक मुलगी आहे, एक बहीण आहे. तर आम्ही तिच्या स्वागतासाठी इथे आलेलो होतो. आता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे जे कार्यकर्ता इथे आलेले आहे तर त्यांचं काम काय झालेलं आहे देशामध्ये, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे की फक्त मोदी 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 हेच करत बसतात. म्हणून आज पोलिसांनी ज्या बळजबरीने यांना माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढत असेल काढले असेल तर मी औरंगाबाद पोलिसांना स्पष्टपणे सांगतो की माझी तयारी मुंबईपर्यंत आहे. आणि कुठेतरी ट्रेन थांबली, आमच्या कार्यकर्त्यांनी थांबवली, तर याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ते औरंगाबाद पोलिसांची आहे. आमच्या लोकांना तुम्ही बाहेर काढत असेल, भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहे त्यांनाही बाहेर काढा. म्हणजे हे रेल्वे स्टेशन त्यांची जागीर नाही आहे. तुम्ही असा पार्टीजन हे अप्रोच घेऊ शकत नाही की एका पार्टीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढणार आणि दुसऱ्या पार्टीच्या लोकांना तिथेच उभे राहून त्यांना जे घोषणा द्यायची ते देणार. म्हणजे पोलीस ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता झालेली आहे का हे प्रश्न मला विचारायचा आहे.
कहीं पर भी ट्रेन रुकेगी तो उसकी पूरी जिम्मेदारी औरंगाबाद पुलिस के ऊपर रहेगी। मैंने उनको पहले ही स्पष्ट कर दिया था कि ये आंदोलन हम शांतिपूर्ण तरीके से करेंगे। इसके पीछे का एक मकसद है कि दानवे साहब और प्रधानमंत्री कार्यालय ये समझ रहे हैं कि रेलवे इनकी जागीर है, रेलवे इनकी प्राइवेट प्रॉपर्टी है, पब्लिक प्राइवेट लिमिटेड कंपनी इन्होंने बना दिए है, और यहाँ पर इसके उद्घाटन के अंदर सिर्फ हमारे भाजपा के लोग रहेंगे, ना उनके सहयोगी शिवसेना वाले रहेंगे। अगर उन्होंने गलती नहीं किए होते तो रात में 1 बजे नई पत्रिका छाप कर क्यों दिए है? क्या वजह है कि सबके नाम उसके अंदर शामिल कर दिए गए है? कहीं ना कहीं तुम्हारी गलती है और बाकी तुमसे कोई लड़ने की ताकत नहीं रखता है। इसलिए नहीं रखता है कि किसी ना किसी को आईटी का डर है, किसी को ईडी का डर है, किसी को सीबीआई का डर है। मैं डट कर खड़ा हूँ और मैं रोडों पे बिठा रहे हमारे को इधर से उधर। एक बोलता क्रांति चौक लेके चलो, उनको बोला खड़े साहब, चलो ये बोल रहे हमको क्रांति चौक लेके चलो। नहीं क्या बोले दादा, बोलो मत तुमको चलो 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 चलो
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।